भोकरे ग्रुपच्या फार्मसी कॉलेज इमारतीचे उद्घाटन शरदचंद्र पवार यांच्या हस्ते होणार. अध्यक्ष संजय भोकरे. संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज डी व बी फार्मसी कॉलेज इमारतीचे भव्य उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या हस्ते 4 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील हे असणार आहेत, अशी माहिती श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांनी दिली आहे. खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार सुमनताई पाटील, युवा नेते रोहित पाटील, ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे, श्री अंबाबाई तालीम संस्थेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. अंबाबाई तालीम संस्थेच्या डी फार्मसी बी फार्मसी या कॉलेजसाठी जी नवीन इमारत झाली आहे त्याचा उद्घाटन समारंभ उद्या 4 तारखेला माननीय माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते होतो आहे. या कार्यक्रमाला जयंतराव पाटील हे अध्यक्ष असतील, विश्वजित कदम, विशाल पाटील आदी सगळे मान्यवर प्रमुख पाहुणे असतील. युवा नेते रोहित पाटील, सुमनताई पाटील आमदार या सगळ्यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे आणि सगळेजण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. अंबाबाई तालीम संस्थेच्या शैक्षणिक संकुलामध्ये आज नवीन नवीन उपक्रमसुद्धा आम्ही राबवतो आहे. त्याच्यामध्ये BSc नर्सिंग आणि JNM नर्सिंगचाही कोर्स यावर्षी नव्यानं आम्ही चालू केलेला आहे. आगामी काळात आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज करण्याचाही मानस आहे. आज इंजिनिअरिंग कॉलेजसुद्धा ॲटोनॉमस झालेलं आहे. विद्यापीठाकडं आमची घोडदौड सुरू आहे. आमचे सर्व सहकारी, आमचे कार्यकारी संचालक असतील, प्रशासकीय संचालक असतील, तज्ज्ञ संचालक असतील, फिल्म इन्स्टिट्यूटचा आम्ही नव्याने एक उपक्रम राबवतो आहे त्याचे संचालक असतील, हे सगळे अगदी सगळ्या काय उपक्रमात हिरिरीनं भाग घेत आहेत. त्यांचं मोलाचं मार्गदर्शन संस्थेला मिळतं आहे आणि यावर्षीसुद्धा संस्थेच्या सगळ्या ज्या शाखा आहेत त्या विद्यार्थी संख्यासुद्धा आता वाढलेली आहे, त्यामुळे नव्यानं वसतिगृहसुद्धा आम्ही उभा करतो आहे. आधीची वसतिगृह आहेतच आणि असं शैक्षणिक संकुल आमच्या अंबाबाई तालीम संस्थेचं हे भरभराटीकडं आहे आणि याच्यामध्ये सगळ्या जनतेचा सहभाग आहे. आणि उद्या शरदचंद्रजी पवार साहेब येत आहेत, ते एवढा मोठा नेता आज आपल्या अंबाबाई तालीम संस्थेच्या उपक्रमाला आम्ही भेटायला गेल्यानंतर एक सेकंदाचा एक कुठलाही विलंब न करता त्यांनी ताबडतोब येण्याचं मान्य केलं आणि ते येत आहेत, तर त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आहे. आपण सगळेजण उपस्थित राहा, जनतेने याला आशीर्वाद द्यावेत अशी अपेक्षा करतो. यावेळी श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अरुण पुराणिक, दीपक मुदगल, धनश्री चक्रवर्ती, संदीप शेळके उपस्थित होते. महानकरी न्यूजसाठी आदिमानी मिरज. ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.